नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ कसं काढायचं, म्हणजे तुमची जमीन किती आहे हे तुम्ही घर बसल्या मोजू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या प्लॉटची किंवा जमिनीची मोजमाप करू शकता। हे ॲप जे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल। या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जमिनीची जी काही लांबी रुंदी असेल किंवा क्षेत्रफळ असेल, गुंठ्यामध्ये क्षेत्र किती आहे हे तुम्ही काढू शकता। याची ॲक्युरेसी 99% किंवा 95% पर्यंत मॅच होते, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागू शकतो की तुमचं जमिनीचं क्षेत्रफळ किंवा तुमचा जो प्लॉट आहे तो किती बाय कितीचा आहे किंवा त्याचं क्षेत्रफळ काय आहे। चला तर मग व्हिडिओमध्ये पाहूया की मोजमाप कसं करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून GPS एरिया कॅल्क्युलेटर नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। तुम्हाला हे GPS एरिया कॅल्क्युलेटर नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। त्याच्यानंतर त्याला ओपन करा। ओपन केल्यानंतर तुम्हाला याची भाषा निवडायची आहे, इंग्लिश, हिंदी किंवा तुम्ही वेगवेगळ्या भाषा मराठीतून निवडू शकता। इंग्लिश निवडून तुम्हाला याला आता अलाव करायचं आहे, परमिशन द्यायची आहे। परमिशन दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं GPS एरिया कॅल्क्युलेटर लेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं एक तुम्हाला हे चिन्ह दिसतं, या चिन्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या लोकेशनला उभा आहात तिथला तुम्हाला पॉईंट दाखवणार आहे। या लोकेशनचा पॉईंट म्हणजे तुम्ही जिथं उभा आहात तिथला तुम्हाला पॉईंट दाखवणार आहे। तर समजा तुम्हाला तुमच्या घराचं क्षेत्रफळ काढायचं आहे किंवा शेताचं क्षेत्रफळ काढायचं आहे, त्या पॉईंटला तुम्हाला अगोदर घेऊन जावं लागेल। आता तुम्हाला तुमच्या शेताचं क्षेत्रफळ काढायचं आहे। आता आपल्याला या शेताचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे हे शेत किती आहे, गुंठ्यामध्ये किती आहे हे आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे जे ऑप्शन आहे इथं दिलेलं, हे ऑप्शन, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथून एरियावर क्लिक करायचं आहे। एरियावर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही चालूनही तो एरिया कॅल्क्युलेट करू शकता किंवा मेजर करूनही, म्हणजे मॅन्युअलीही तुम्ही तो एरिया मोजू शकता। आता आपण इथं मॅन्युअली सिलेक्ट करणार आहोत। मॅन्युअलीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं त्या पॉईंटवर एका क्लिक करायचं आहे। पॉईंटवर क्लिक केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पॉईंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या पॉईंटवर क्लिक करायचं आहे आणि चौथ्या पॉईंटवर क्लिक करायचं आहे। आणि समजा तुम्हाला वाटत असेल याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, तर तुम्ही याचे पॉईंट ॲडजस्ट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर इथं वरच्या साईडला पहा, एरिया तुम्हाला कशामध्ये पाहिजे, हेक्टरमध्ये पाहिजे, एकरमध्ये पाहिजे, त्याच्यानंतर गुंठ्यामध्ये पाहिजे। आपण इथून गुंठा सिलेक्ट करू, तर इथं तुम्ही पाहू शकता हे 54.73 गुंठ्याचं क्षेत्रफळ भरत आहे, म्हणजे हे जे शेत आहे ते 54 गुंठे भरत आहे। तर तुम्ही याची हे जे आहे याला ॲडजस्ट करू शकता। हे जे पॉईंट आहेत याला तुम्ही असं डबल क्लिक करूनही ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला जर वाटत असेल की हे जे आहे ते बरोबर पॉईंट नाही, तर तुम्ही असं याला क्लिक करूनही त्याचे पॉईंट जे आहे ते ॲडजस्ट करून घेऊ शकता। ॲडजस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला एरियामध्येही थोडासा बदल झालेला दिसेल। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्लॉटचं किंवा शेतजमिनीचं जे काही एरिया आहे तो कॅल्क्युलेट करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। याच्याद्वारे तुम्ही जो आहे तुमच्या जमिनीचा 100% ॲक्युरेसी नाही, परंतु 99 किंवा 95% ॲक्युरेसीमध्ये क्षेत्रफळ काढू शकता। अशा प्रकारे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुमचं जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे,